टीम वरोसे संघाची आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी पाहायला मिळते. अक्षय आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये रवाना झाली आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज झाला आहे. टीम आसरे संघाचा पहिला भेदक गोलंदाज सचिन, अकेला धावणारी नवसाला पावणारे ऐकवीरा, जिचं गीत डीजेनं मात्र इथे लावलं आणि या क्रिकेटच्या वातावरणाला त्यानं भक्तिमय नक्कीच केलेलं आहे. आई माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊया, थोड्याच दिवसात आई माऊलीची पालखी आपल्याला या विभागामध्ये देखील कार्ले डोंगरावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पंचांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करताना गोलंदाजाला विनंती करूया, आपण लवकरात लवकर या मॅचला करा सुरुवात. पंचांच्या उजव्या बाजूनं डाव्यातचा गोलंदाज, पहिला चेंडू जबरदस्त पद्धतीनं त्यानं फेकलाय ऑफसाईडच्या दिशेनं, हलक्या हातानं चेंडू खेळण्याचं काम फलंदाज अक्षयनं केलं. एक या धावना मात्र सिरगणेशा होतोय. गणेश आता स्ट्राईक एंड वरती आलाय, पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र सुंदर त्यानं पूर्ण केली. धावांचा श्रीगणेशा इथे झालाय टीम वरोसे संघाचा. वरोसे संघाकडे देखील भेदक असे फलंदाज आहेत, त्याच ताकदीचे गोलंदाज देखील आहेत. आसरे संघाचं नाव खूप मोठं आहे आणि या विभागामध्ये आता मात्र त्यांना कामगिरी देखील चांगली करावी लागणार. अतिशय सुसज्ज वातावरण आणि वातावरणामध्ये चालू असलेली ही देखणी आणि दर्जेदार स्पर्धा. टप्पा पडल्यानंतर लेग ब्रेक पद्धतीनं चेंडूला अडवलं जाते शिक्षकाच्या माध्यमातनं. हा चेंडू मात्र इथे गेलाय निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज सचिननं. जबरदस्त कमबॅक करतोय, नॅचरल स्पिन त्याच्याकडे आहे आणि त्याचा वापर तो या P1च्या षटकामध्ये करताना. एक लॉंग ऑफ आणि दुसरा लॉंग ऑन असा सीमारेषेजवळ दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन क्रिकेट इथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक थांबला पण या चेंडूवरती पूर्ण होते एक धाव. बराच वेळ चेंडू लेग साईडच्या दिशेनं हवेमध्ये होता असं वाटलं होतं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत पळत जाईल आणि या कॅचला पकडण्याचा प्रयत्न तो करेल पण तो थांबला आणि या दरम्यान पूर्ण झालेली एक धाव तीन चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती दोन धावा दर्शवते. सचिन चांगल्यारित्या चांगल्या टप्प्यावरती जबरदस्त गोलंदाजी करताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती देखील एक धाव पूर्ण होतीये. एक या धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती तीन धावांची नोंद साथी गुणलेखक करताना. घुटना टेक तमाशा देख, हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून गोळीच्या वेगानं क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत जातोय सीमारेषा पार. अर्थातच पहिला चौकार या मॅच मध्ये गणेशच्या बॅटबद्दल. राजवीर दीपक देवघरे म्हणजे राजवीर इलेव्हन वरोसे संघ आता मैदानामध्ये खेळतोय. चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड वरती सात धावांची नोंद इथून केली जाते. आठवण होते महेंद्रसिंग धोनी यांची, ज्यांच्या जर्सीवरती हा आकडा आपण सातत्यानं पाहिलाय. अजूनही आपण बघतोय त्याच ताकदीचा खेळ मैदानामध्ये करताना CSK संघासाठी. पण इथे मात्र गणेश राजवीर इलेव्हन वरोसे संघासाठी खेळतोय आणि यावेळेस तो थोडासा आशाभूत नजरेनं स्वतःकडे पाहतोय. हा फटका त्याचा फसलाय आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर सात या धावसंख्येवर. नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय देवीदास. सात या धावसंख्येवरती पहिला मोहरा टिपला गेला.
गणेश बाद होणारा फलंदाज. दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. दिनेश आता गोलंदाजी मार्गवरती आलाय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंड वरती देवीदास. पंचांच्या डाव्या बाजूने मात्र गोलंदाजी करताना एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय चेंडू डीप मध्ये अडवला जातोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय पण इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील इथून घेतली जाईल. जबरदस्त कॉलिंग पाहण्यामुळे चौथ्या धावेचा प्रयत्न देखील लिलय पूर्ण होतोय. या मैदानावरती बरेचसे इतिहास रचले गेले आणि त्याचा उल्लेख देखील या मैदानामध्ये सातत्यानं होत असताना. चार धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्या. चार धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 11 ची नोंद केली जाईल. चांगल्या पद्धतीनं गोलंदाज मात्र कामगिरी करताना पण क्षेत्ररक्षकाची ही चूक आता अंगलाडी येते. जबरदस्त फटका विलंब कार्पेट कॉपी बुक स्टाईलनं मात्र इथे खेळला जातोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची उचल फेक केली जाईल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं मिळालेली एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 12 धावा. टीम राजवीर 11 वरोसे संघाच्या आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. देठ चेंडूचा इशारा इथून मात्र पंचांचा येतोय. आजच्या रात्रीची ही दुसरी मॅच आहे. मैदानामध्ये पहिल्या 17 खेळ पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज आतापर्यंत त्यानं 2 चेंडू फेकलेत आणि हा तिसरा चेंडू. जबरदस्त चेंडू मिश्रित गोलंदाजी करताना हा गोलंदाज पाहायला मिळाला. यावेळेस त्यानं मात्र या चेंडूला धीम्या गतीनं ऑफस्टंपच्या लाईन मध्ये फेकलं आणि त्यानंतरचं उत्तर मात्र इष्टरक्षकानं दिलं. निर्धाऊ चेंडूची होती हे सांगता देवीदास. चेंडूच्या टप्प्यानुसार बिरीट नुसार त्याला आता खेळावं लागेल. पुन्हा एकदा चेंडूवरती पुढे जाऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल धावबलकावरती 13 धावांचं अंतर आतापर्यंत कापलं गेलंय. टीम राजवीर 11 वरोसे संघाचं फटका बसलाय. क्षेत्ररक्षक देखील चुकलाय असं वाटलं होतं. सोप्पा झेल सहज पकडला जाईल पण कधी कधी सोप्पा झेल हा अवघड जागण्याचं दुखणं देखील बनून जातो आणि यावेळेस फलंदाजाला मिळालेलं हे जीवदान आहे. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. दिलेलं जीवदान आता कितपत महागात ठरणार हे मात्र देखील पाहिलं जाईल. आक्रमकरित्या येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजी फलंदाज करणार का असा देखील आता प्रश्न प्रेक्षक विचारतील. पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका चांगल्या रित्या चेंडूला अडवला गेलाय पण थ्रो पुन्हा एकदा चुकीचा. सातत्यानं आसरे संघाकडनं या चुका आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतायत. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि 2 धावांचं रूपांतर 3 धावांमध्ये पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळामध्ये धावा कशा येत धावांना महत्व आहे आणि इथे मात्र महत्व देताना टीम राजवीर 11 संघाचे फलंदाज वरोसे संघाची बाजू सिद्ध करण्यासाठी आलेले हे फलंदाज मात्र 2 षटकांमध्ये आतापर्यंत धावा जमवत आहेत. त्या नेक्स्ट ओव्हरची होईल सुरुवात. वेळेला महत्व दिलं पाहिजे आणि मी पुन्हा एकदा सूचित करतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला 4 षटकांसाठी दिला गेलाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत अन्यथा 30R सर्कलच्या बाहेर असलेला खेळाडू तुम्हाला सीमारेषेच्या जवळून 30R सर्कलमध्ये घेतला जाईल. नेक्स्ट बॉलर दर्शन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्गवरती हा गोलंदाज सज्ज झालाय.
तिसरं षटक घेऊन दोन षटकामध्ये 17 धावांची नोंद. एक गडी मात्र बाद झालाय. बाद होणारा फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट पाहायला मिळतोय. पण त्यानंतरची डाव सावरण्याचं काम अक्षय आणि देविदासनं केलंय. वेगवान चेंडू मिस केलाय यष्टिरक्षकानं आणि हा चेंडू गेलाय नॉनस्टॉप सीमारेषा पार. पंचांचा बाईचा इशारा या चेंडूवरती आला. धावा चार चौकार. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली होती. 21 एक बाद 21. जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय आणि त्यानंतर विसावतोय रक्षकाच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. नाकाच्या जवळला जाऊन क्रिकेटचा सुहास सोनारा चेंडू. या चेंडूवरती मात्र उत्तर न मिळालं नाही. दीर्धाऊ चेंडूची होती सांगता. चांगलं कमबॅक गोलंदाजानं इथून केलंय. फिरून मारण्याचा प्रयत्न. फाइनल क्षेत्र निवडलं गेलं पण आता मात्र कोणतीही गाई कोणतीही चूक क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली नाही. आणि यावेळेस दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर देवदास 21 या धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर येतोय. ठोक डीजे. धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. चांगलं कमबॅक केलंय टीम आसरे संघानं. पण इथून आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय जयराम. ज्याच्या नावातच राम आहे त्याला या मैदानावरती कामगिरी दमदार करावी लागणार. जयराम स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय 21 धावांची नोंद आतापर्यंत केली गेली. वेट आणि वॉच या पद्धतीने खेळलं गेलेलं आहे क्रिकेट. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय आणि अशा वेळी घाई. जय राम अति घाई संघात नाही. वैयक्तिक एक या धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर. टोटल स्कोर कार्ड वरती धावा जमा झाल्यात त्या 22. धक्का क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. हजर झालाय. हजर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 22. अक्षयला आता मनगडातली ताकद दाखवावी लागेल. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती त्याला आक्रमण आणि आक्रमण करावं लागणार. कारण या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सहज 60+ धावा या मैदानावरती केल्या गेल्या. नजर हटी दुर्घटना घटी. दांडी अक्षरशः गोल केलीय. आणखीन एक फलंदाज अक्षय नावाचा मैदानाच्या बाहेर. 22 या धावसंख्येवरती राजवीर 11 वरोसे संघाला झटका. नेक्स्ट बॅटर 6 क्रमांकाचा फलंदाज किरण स्ट्राईक एंड वरती.
यावेळेस ऑफस्टंपची लाईन मिस करणारा हा चेंडू पंचचं पनिशमेंट देताना नियम क्रमांक 22 वापर करताना इथे एक धाव मात्र प्लस केली जाईल व्हाईटच्या माध्यमातून. टोटल 23 धावांची नोंद टीम राजवीर 11 वरोसे संघासाठी. आणखीन एक जबरदस्त चेंडू आपल्या भारतातील हे दुसरं ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा दांडी 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 केली गुल. किरण देखील परतेल आणि डीजे वाजवेल गाणं ब्युटिफुल. वरती आलेला फलंदाज अजिंक्य आता मैदानामध्ये दाखल झालाय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे 5 गडी बाद 23. शिवशक्ती क्रिकेट क्लब कुंभाराळी परळी आयोजित शिवशक्ती चषक 2024 पर्वा 5वा आहे. 5व्या पर्वामध्ये आजच्या 3 रात्रीमध्ये चालू असलेल्या 2 मॅचचा खेळ. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अजर आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेशचा पकला चेंडू बॅटची कडा घेऊन लेग साईडच्या दिशेनं मात्र ट्रॅव्हल झालाय. इष्टरक्षक चेंडूवरती धावत पळत गेला चेंडूला अडवलं गेलं. या दरम्यान पूर्ण होती ती एक धाव. अजिंक्य स्ट्राइक एंड वरती आलाय. एक अतिशय सुंदर असं समालोचक देखील आहे आणि क्रिकेटचा अतिशय सुंदर खेळाडू देखील आहे. पण यावेळेस टीम राजवीर 11 वरोसे संघासाठी त्याला या डावाला सावरावं लागेल. स्लॉगरचं षटक आहे. तोडफोड माडधाड वलय षटक. या षटकामध्ये त्याला धावा जमा कराव्या लागतील. इथे मात्र ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडूनं उसळी घेतली. बॅटची कडा घेऊन चेंडू विसावला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. अजिंक्य देखील आशाभूत नजरेनं मैदानाच्या बाहेर येतोय आणि झटका क्रमांक यावेळेस 6-24 या धावसंख्येवरती. 7वा गडी मात्र गार झालाय बाद झालाय टीम राजवीर 11 वरोसे संघाचा. हलक्या हाताने या पटक्याची निवड केली गेली. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला खेळलं जातंय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल. पंचवीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. अजर स्ट्राइक एंड वर. अजरच्या मनगडातली ताकद वापरण्याचं काम तो करतोय. पण पुन्हा एकदा कार्पेटच्या साईने या पटक्याची निवड. फंबल पाकला मिळाला. चेंडू उचलण्यासाठी क्षेत्ररक्षक चुकलाय आणि थेट 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. चांगल्या पद्धतीनं स्लॉगरचं षटक मात्र इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. या षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पण येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके येणार का या मॅचचा आपण विचार केला. फक्त एक चौकार.
षटकार मात्र आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चार षटकांचा खेळ इथून पूर्ण होतो आणि चार षटकामध्ये स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे. 7:29 येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता 30 धावांची गरज असेल राजवीर 11 वरोसे संघाच्या विरोधात टीम आसरे संघाला. यानंतरच्या मॅच साठी मी विनंती करतो, टाटाचा माळ या संघाच्या संघनायक आणि विरोधात असेल शिवशक्ती कुंभाराळी संघाचा संघनायक सागरजी कदम यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. जबरदस्त असं व्यक्तिमत्व, युवा उद्योजक देखील आहेत आणि त्यांचं स्वागत देखील इथून केलं जाईल. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफिकीच्या कौलासाठी आमंत्रित करूया आणि घेऊ एक छोटीशी विश्रांती. ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. शिवशक्ती क्रिकेट क्लब कुंभाराळी आयोजित शिवशक्ती चषकामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी यावं. एकीकडे असेल टाटाचा माळ संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात शिवशक्ती कुंभाराळी संघाचा संघनायक. यानंतर जी होणारी मॅच असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना पुन्हा एकदा आपण टॉस साठी आमंत्रित करतो. पण या मॅच मध्ये आता टीम राजवीर 11 वरोसे संघाला वाचवायच्या आहेत. 24 चेंडू मध्ये 30 धावा आणि अपोजिट संघाला अर्थातच आसरे संघाला करायच्यात येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 30 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि इथून मात्र आता नेक्स्ट इनिंगचा खेळ सुरू होईल. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते आतिश आणि अविनाश. 30 चेंडू 24 धावांची गरज. वरोसे संघाचे भेदक गोलंदाज कशा पद्धतीने आता गोलंदाजी करतायत. मानाची सन्मानाची आणि अभिमानाची लढाई मैदानामध्ये चालू आहे. अतिशय नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सुधागड तालुक्यामध्ये ओळख आहे. शिवशक्ती चषक 2024 तिसरी रात्र तिसऱ्या रात्रीमध्ये दुसऱ्या मॅचचा थरार दुसरं सत्र मात्र इथून सुरू होतोय. गोलंदाजी मार्ग वरती आलाय पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज चंद्रकांत एरुनकर मॅन फ्रॉम वरोसे. गणेश शर्मा थोडेसे टेन्शन मध्ये आहेत या मॅच मध्ये, मात्र त्यांच्या संघानं हवा तेवढा स्कोर मात्र इथून केलेला नाहीये. पण या धावा वाचवण्याचं काम गोलंदाज करतात का, क्षेत्ररक्षक त्यांना साथ देतात का. एकीकडे आसरे संघ आहे जो मात्र सुटकेचा श्वास इथून घेताना पिवनच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचं काम ही आघाडीची जोडी इथून करणार.
स्ट्राइक एंड वरती आतिश आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती अविनाश. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज तयार. जबरदस्त हा चेंडू, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने मिडाऊनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिल्या डावासारखीच देखील सुरुवात झाली. एक धाव धावांचा श्री गणेशा करताना, 30 धावांचा बाटला करताना पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. 23 चेंडू उरलेत कराच्यात, 29 धावा वाचवायच्यात, 29 धावा. करो या मरोच्या परिस्थितीमध्ये ही लढाई, वरोसे विरोधात आश्रे या दोन टीम मध्ये. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, पण हा प्रयत्न निष्फळ ठरतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता, चांगलं कमबॅक गोलंदाजी करताना, गोलंदाज करताना. पुन्हा एकदा आपण दोन्ही संघांच्या कर्णधाराला शेवटची आणि अंतिम पुकार करूया. एकीकडे टाटाचा माळ संघाचा संघनायक असेल, तर दुसरीकडे शिवशक्ती कुंभाराळी संघाचा संघनायक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळेल या षटकाच्या समाप्तीच्या आधी. अन्यथा जो करणारा लेट होईल त्याला थेट इथून मात्र पॅनलाइज केलं जाईल. डॉट चेंडूचा बॅक टू बॅक इशारा, लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज चंद्रकांत, आणि धाव खर्च केली ती एक. शिवशक्ती कुंभाराळी संघाचा संघनायक इथे पाहायला मिळतोय, पण टाटाचा माळ संघाचा संघनायक अजूनही आलेला नाहीये. ही शेवटची विनंती असेल, शेवटचे तीन चेंडू उरलेत, त्याच्या आधी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक, प्रयत्न जबरदस्त करतोय. या चेंडूला त्यांना अडवलंय, सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल आणि स्कोर कार्ड वरती धावा नोंद केला जाईल. 30 धावांचा बाटला करताना त्या दोन. ऑफ स्टंपची लाईन मिस करणारा चेंडू, पंच पनिशमेंट करताना. भोईर सर सांगतात हा चेंडू स्वेर आहे, अवंतर धाबेनं स्कोरकार्ड वरती वाढ होईल. 3 धाबा स्कोरकार्ड वरती लागल्या, 30 धावांचा पाठलाग केला जातोय. उर्वरित चेंडू मध्ये अजूनही 27 धावांची गरज. पॉइंटच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय गोळीच्या वेगानं. अनिल कोळी यांची आठवण देणारा हा घणाघाती प्रहार. मिळाल्या 4 धावा, आलाय चौकार, ठोक डीजे. नका ते मला सांगतायत, 30 धावांचा पाटला करताना आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती 7. आस्त्रे संघ मैदानामध्ये 30 धावांचा पाटला करतोय वरोसे संघाच्या विरोधात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू रावल झाला, इथून मात्र मिळते ती एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं पहिलं षटक समाप्त होतोय बिनबाद. आश्रय संघासाठी ही जमेची बाजू आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता येणारे 18 चेंडू आहे आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. गेम दोन्ही संघासाठी ऑन आहे, पण इथून ना टायमर देखील ऑन आहे. हे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं विसरू नये. वेळेचं उल्लंघन केलं तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ही शेवटची आणि अंतिम सूचना आयोजकांची आहे, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टाटाचा माळ संघाचा संघनायक अजूनही आलेला नाहीये, म्हणजे खऱ्या अर्थानं आता त्यांना पेनल्टीच्या सामोरे जावं लागणार. नेक्स्ट बॉलर जयराम पारधी गोलंदाजी मार्ग वरती.
जयराम गोलंदाजी मार्ग वरती आलाय. 18 चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष आहे. आसरी संघाची सलामी जोडी मैदानामध्ये आतिशच्या बरोबर चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय अविनाश. आतिशच्या बॅट मध्ये एक चौकार आपण पाहिला. स्कोर कार्ड वरती 8 धावांची नोंद झाली आहे. जयराम जयरामला या जोडीला इथून आता फोडावं लागणार. सातत्यानं विकेटची पडझड या मॅच मध्ये आता पाहायला मिळेल का. पहिल्या इनिंग मध्ये तर आपण पाहिली राजवीर इलेव्हन वरोसे संघाची जी पडझड आणि त्याच्यावरती जे काही जाळं रचलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये धावा फक्त बनवल्या गेल्या त्या 29 आणि आता 30 धावांचा पाठला करताना टीम आसरे संघ. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं फेकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टरक्षकाचा वेध घेताना आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला. इथे मात्र चेंडू गेला निर्धाव. 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज होती. आता उरलेत 17 चेंडू आणि पूर्ण करायच्या त्या 22 धावा. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा जातोय. 4-4-4 धावांसाठी लील या बॅटनं मारलेला हा चौकार. धावांची गरज होती. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. जबरदस्त फटका. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. सिलेक्शन चांगलं होतं. परफेक्ट नियोजन केलं गेलं. टप्प्यात आला आणि कार्यक्रम झालाय. 6 धावा मिळतील. मारलाय चौकारानंतरचा जर्सी क्रमांक 7 अर्थातच फलंदाजानं आतिशच्या बॅटमन आलेला षटकार. जीवन इलेव्हन आसरे संघ मैदानामध्ये खेळतोय आणि जीवंत ठेवण्याचं काम आतिशनं केलंय. ज्याच्या बॅटमध्ये चौकार देखील आले आणि आता षटकार देखील. टोटल 18 धावांची नोंद. 30 धावांचा बाटला. सहज मोठे फटके मारण्याचं काम तो करताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध पुन्हा एकदा खेळलं जातंय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणार का. थांबला गेला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र नजर हट्टी दुर्घटना घटी. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. 20 धावांची नोंद मात्र केली जाते. टाटाचा माळ संघ मात्र आज ठरून आलाय. पॅनल्टीच्या सामोरे जाताना ते खेळ करतील असा निर्णय त्यांनी कदाचित घेतलाय. त्यामुळे ते लेट होत आहेत. बॅटची कडा घेऊन चेंडू सेकंड स्लिप मध्ये झेल टिपला जातोय. अजिंक्यनं पकडलाय झेल आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय. 20 यादव संख्येवरती बाद होणारा फलंदाज आतिश. बॅक टू द डगआउट ठोक डीजे. भिकेच कौल मात्र टॉस बॉक्स मध्ये केलं जाईल. सन्माननीय पाहुणे आमचे मंगेशजी मंगेशजी तळेकर साहेबांना विनंती असेल. आपल्या शुभ असते. आपण टाटाचा माळ विपक्ष असेल शिवशक्ती कुंभाराळी या टीम च्या मधोमध मात्र तुमच्या शुभ असते टॉस करावा. दर्शन मात्र एक धाव घेतली या चेंडूवरती. दर्शन घडवलं एका धावेचं. 21 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. डिसाइडर मॅच यानंतरची आपल्याला पाहायला मिळेल. टाटाचा माळ विपक्ष कुंभाराळी परळी संघाच्या माध्यमातून कोण जिंकणार तो सामना. आपण नाणेफेकीचं कौल इथून मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. मंगेशजी तळेकर साहेब हे मात्र टॉस करतात.
येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज आहे 9 धावांची. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावा वाचवल्या जाणार का टीम भरोसे संघाच्या माध्यमातून? येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सहज या 9 धावा केल्या जाणार का आश्रय संघाच्या माध्यमातून? हे पाहणं आता औचित्याचं ठरणार. संदीपजी गायकवाड जे लेखपंच आहेत आणि भोईर सरांना आपण बघतोय जे मेन पंच आहेत, या विभागामध्ये दमदार कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं त्यांनी पार पाडली आहे आणि या नाईट रजनीमध्ये देखील आवर्जून पंच म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. मिथुनजी लांगी सरांचं देखील मी कौतुक करेल, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन शिवशक्ती कुंभाराळी ग्रामस्थांच्या वतीनं केलं जात आहे. अक्षय गोलंदाजी मार्गवरती आलाय, ओरोसे संघाचा एक घातक गोलंदाज म्हणून ज्याची सातत्यानं ओळख आहे, पण आता मात्र घातक फटके त्याच्यावरती घेतले जाणार का? जर्सी क्रमांक 17 स्ट्राईक एंड वरती फलंदाज दर्शन, मोठ्या फटक्याचं दर्शन घडवणार का? 12 चेंडू 9 धावांची गरज, गेम इज ऑन. गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या बाजूने, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगलना मात्र स्कोर कार्ड वरती वाढ केली जाईल 1 या धावसंख्येनं 22 ची नोंद. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडूचा इशारा. असं वाटलं होतं या पटक्यावरती पॉइंटच्या डोक्यावरनं एक मोठं उत्तर येईल, पण फलंदाज मात्र थांबला. निर्णायक क्षणी त्याने मात्र या फटक्याची निवड केली नाही, पण इथं मात्र गोलंदाज स्वतःला सावरताना जबरदस्त चेंडू फेकतोय. गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला उंची देखील देण्यात येते, चांगली खेळपट्टी पाहायला मिळते जिथे फलंदाज देखील हावी झालेत. गोलंदाज देखील सातत्यानं चांगलं काम करताना उलटा चेंडू यष्टिरक्षकांना मात्र या चेंडूला पकडण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण चेंडूनं देखील त्यांना उलकावणी दिली. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. तन्मयजी राठे आणि स्वरूपजी दरेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. 23 धावांची नोंद केली जाते, 30 धावांचा बाटला करताना असं वाटलं होतं 2 षटकांमध्ये या धावा पूर्ण होतील, पण इथे मात्र दमछाक पाकला मिळाली. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडू मारला गेलाय, टांगा पलटी आणि आता घोडे फरार. या चेंडूवरती आल्यात निर्णायक क्षणी 6 धावा, बिग हिट षटकार. जोरावरती 29 धावांची नोंद आणि इथे मात्र हा चेंडू जातोय गरंगळत फाईन स्लिपच्या बाहेर सीमारेषा पार. विजयी आलाय चौकार. विचार करता करता आश्रय संघाने ही मॅच जिंकली आहे, पण टॉस कोणी जिंकलाय नेक्स्ट मॅचचा हे मात्र 2 मिनिटात आपल्या समोर सांगितलं जाईल. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, 6 धावा खर्च करताना 3 विकेट ज्यानं मिळवल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावरती येऊन 12 धावा ज्यानं केल्या तो दर्शन ठरतोय या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. दर्शनला आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यावं. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.